पंढरपूर येथील पत्रकार अभिराज उबाडे यांनी फेसबुक लाईव्ह करत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर अभिराज यांच्या विरोधात पंढरपूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. या संदर्भात मराठी पुरोगामी पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाने मागील घटनांचा आढावा घेतला. त्यानंतर शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेऊन या प्रकरणी निपक्षपातीपणे चौकशी करण्याची मागणी लेखी निवेदनाद्वारे केली आहे. उमेश परिचारक, गजानन परिचारक, महेश खिस्ते आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या बेकायदेशीर व्यवसायाविरोधात अभिराज यांनी www.solapurdaily.com या न्यूज पोर्टलवर सातत्याने वार्तांकन केलेलं आहे. या रागातूनच अभिराज यांच्या विरोधात खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रकरणी पंढरपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेश गवळी यांची भूमिका संशयास्पद असून त्यांचीही चौकशी झाली पाहिजे अशी मागणी शिष्टमंडळाने केली आहे. त्यावर निपक्षपाती चौकशी करण्याचं आवाहन पोलीस अधीक्षक पाटील यांनी दिले आहे. शिष्टमंडळात भगवान पगारे, विजय गायकवाड, हुंकार बनसोडे, विनोद नन्नवरे, सत्यजित जानराव, रमेश सुरवसे, अश्वकुमार अहिरे, प्रशांत गायकवाड, प्रशांत कटारे, आनंद गायकवाड यांचा सहभाग होता. सोलापूरचे पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यासाठी आलो आहे. प्रकरण असं आहे की पत्रकार अभिराज उबाळे यांच्यावर सूडबुद्धीने उमेश परिचारक आणि त्यांचे सहकारी यांनी खोटे गुन्हे दाखल करून एका उत्कृष्ट आणि चांगल्या निर्भीड पत्रकाराला त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न या राज्यकर्त्यांनी आणि स्थानिक पोलीस स्टेशनचे PI यांच्या माध्यमातून असे खोटे गुन्हे दाखल करून पत्रकारांचा आवाज दडपण्याचा प्रकार पंढरपूर येथे सुरू आहे. मी पोलीस अधीक्षक साहेबांना आणि येथील प्रशासनाला अशी विनंती करतो की पत्रकार अभिराज उबाळे यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांची जी हॅरेसमेंट केलेली आहे तर त्या संदर्भात सविस्तर चौकशी करून संबंधित लोकांवर तात्काळ कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे अशी आम्ही मराठी पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीने रास्त मागणी करत आहोत.